कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूर नजिकच्या उदगावातील सांगली कोल्हापूर महामार्गावर सुमारे पंधरा किलो एकशे साठ ग्रॅम गांजा विक्री करत असताना कारवाई केली यामध्ये आदिल नासिर शहापुरे वेवर्ष एकतीस राहणार बस स्थानकामागे सांगली व खालीद साजिक शेख व्यवर्ष पंचवीस राहणार नांदणी नाका जयसिंगपूर तालुका शिरोळ या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतली असून अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्याकडून सुमारे दोन लाख हजार चारशे रुपयांचा मुद्दा ताब्यात घेतला या कारवाईमुळे जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी उदगाव येथील सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर आदिल शहापुरे याच्याकडे बेकायदेशीररित्या पंधरा किलो एकशे साठ ग्रॅम गांजा होता तर खालिद शेख हा गांजा शहापुरे यांच्याकडून खरेदी करण्यासाठी आला होता यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण व जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने उद्गाव येथे बायपास मार्गावर बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला यामध्ये सुमारे दोन लाख सत्तावीस हजार चारशे रुपयांचा गांजा पाच हजार पाचशे रुपये रोख आणि दोन ॲक्टिवा मोपेड अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये असा एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक तानाजी सावंत संतोष पवार सत्यराज घुले अमोल कोळेकर श्रीकांत पाटील संदीप कुंभार सुजय दामणे वैभव पाटील संजय पडवळ महेश गवळी संतोष पाटील सुरेश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला याबाबतची फिर्याद श्रीकांत पाटील यांनी दिली असून अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत